आंबेडकरी चळवळीतील सामाजिक संघटना राजकमल चौकात एकवटल्या. नव्याने झालेल्या संसद भवनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. हातात फलक घेऊन या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. संसद भवनाला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या संघटनांनी दिला आहे. नवीन संसद भवनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील सामाजिक संघटनांनी केली आहे. आपल्या मागणीसाठी या संघटना राजकमल चौकात एकवटल्या. नव्याने झालेल्या संसद भवनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी या संघटनांनी एकमुखाने केली आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज अमरावतीमध्ये राजकमल चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या संसद भवनला जे संसद भवन नवी दिल्ली येथे उभारण्यात आलं आहे त्या संसद भवनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यासाठी आम्ही आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना एकवटले आहेत. त्याचे कारण ज्या संसदमध्ये लोकप्रतिनिधी निवडून जातात आणि ज्या भारतीय राज्यघटनेच्या भरोशावर संपूर्ण देश चालत आहे, संसदसुद्धा चालत आहे, त्या संसदेला नवीन संसदेला भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं पाहिजे. महत्त्वाची बाब त्यामध्ये हे आहे की हा मुद्दा संपूर्ण संसद जे आहेत, जे लोकसभेमध्ये आपण निवडून देतो, जनता ज्यांना निवडून देते, जे खासदार आहेत, त्यांनी हा मुद्दा उचलायला पाहिजे. मात्र आपल्या राज्यातील सर्व खासदार हे झोपलेले आहेत आणि झोपल्यापेक्षा कुंभकर्णाच्या झोपेत आहे, कारण विविध भारतीय जनता पार्टीचे जास्त खासदार असल्यामुळे हा मुद्दा ते मला वाटते रेटून धरणार नाही. मला वाटते ते दुसरे नावसुद्धा त्या संसद भवनला देतील. म्हणून असं न झाल्यास असं होऊ नये म्हणून आज अमरावती शहरामध्ये पूर्ण विविध आंबेडकरी समाजातील सर्व सामाजिक संघटना एकवटल्या असून त्या नवीन संसद भवनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात आले पाहिजे. जर असं नाही झाल्यास पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये हे आंदोलन आम्ही वाढवणार आहे. आणि आज या अमरावती शहरातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हा मेसेज ज्या ज्या घरापर्यंत पोहोचेल, ज्या ज्या भीमसैनिकापर्यंत पोहोचेल, त्यांनी हा मेसेज आपापल्या शहरामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये याचं वातावरण हे व्हायरल करावं आणि आपापल्या शहरामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये हे धरणे आंदोलन आपण सुरू करावं असं मी तमाम बहुजनांना, बहुजन समाजांना विनंती करतो, भीमसैनिकांना विनंती करतो. जेणेकरून ज्या पद्धतीने जंतर मंतरवर संविधान फाळण्यात आले होते तशा त्या पद्धतीने आणखी संसद भवनला दुसऱ्या कोणत्या ऐरागैराचे नाव दिल्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे दिलं तर मला वाटते त्याचं महत्त्व पूर्ण देशात गाजेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अजून नाव वाढेल असं मला वाटते. म्हणून जर हे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव नवीन संसद भवनला दिले नाही तर हे आंदोलन आणखी पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात चिघळेल. जय भीम, जय संविधान. मी राजेश वानखडे, भीम ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष, अमरावती जिल्हा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. 28 तारखेला या देशामधलं सर्वोच्च ज्याला इमारत म्हणतो ते संसद भवन, या संसद भवनाची निर्मिती ब्रिटिशकाली ज्या ब्रिटिशांनी या ठिकाणी जे आपल्याला ती इमारत पाहायला मिळते ही इमारत या देशाचे राजे अशोक सम्राटांनी बांधलेलं ते संसद भवन आहे. ती पहिले संसद भवन नव्हतं पण ती अशोक सम्राटांनी राजांनी बांधलेली ती स्तूप होतं आणि ते भारताचं केंद्र होतं. तर त्या ठिकाणी भारताची जेव्हा फाळणी झाली, भारत जेव्हा आझाद झाला तेव्हा त्या इमारतीला संसद भवन असं नाव देण्यात आलं. आणि महत्त्वाची बाब आहे काय की 28 तारखेला जे संसद भवनाचं उद्घाटन आहे ते 28 तारीख का निवडली, 28 तारीख याच्यात निवडली की वीर स्वतंत्र वीर सावरकर यांच्या 10 तारखेला जन्म आहे आणि ते तारीख याच्यासाठी निवडली की 28 तारखेला त्या सावरकरांचा जन्म आहे म्हणून संसदेचं लोक म्हणजे त्याला उद्घाटन ठेवलेलं आहे. ही पहिल्यांदा बाब चुकीची आहे की या भारतामध्ये अनेक संत आणि महापुरुष होऊन गेले त्यांच्या जन्मतिथी आणि त्यांच्या पुण्यतिथीला
हा कार्यक्रम घेतला असता तर आम्ही अभिनंदनही केलं असतं, पण या कार्यक्रमाचा निषेध आहे. आणि महत्त्वाची बाब आहे की या भारतामध्ये एक लोकशाही पद्धतीनं भारतीय संविधान जिवंत आहे आणि बाबासाहेबांनी जे संविधान निवलं या संविधानाच्या आधारावर हे भारत चालत आहे. म्हणून बाबासाहेबांनी संविधान निवलं, या भारताचं संविधानाच्या प्रमाणे भारत चालत आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे की त्या संसद भवनाला सर्व भारतातील जेवढे राज्य आहेत, या भारतातील सर्व स्टेट आहेत, या संपूर्ण कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की त्या संसद भवनाला विश्वरत्न, भारतरत्न नाही, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसद भवन असं द्यावं. कारण बाबासाहेबांनी संविधान या संविधानाच्या आधारावर ही लोकशाही पद्धती सुरू आहे. म्हणून आमचं एक म्हणणं आहे, सर्व आंबेडकरी समाज, सर्व आंबेडकरी कार्यकर्ता या ठिकाणी आमचं म्हणणं आम्ही या ठिकाणी मांडत आहोत. कारण की अटक केलं नवीन संसद भवन दिल्ली जे ते उभारण्यात आलेलं आहे. संसद भवन हे भारतीय राज्यघटनेचं एक अविभाज्य अंग आहे आणि बाबासाहेबाची महती हे संपूर्ण जगाने अनुभवलेली आहे, मान्य केलेली आहे. आकाशातील तारेलाही बाबासाहेबाच्या नावाचं पेटंट मिळालेलं आहे. तेव्हा भारतामध्ये जे दिल्लीमध्ये संसद झालेली आहे त्या संसदेला डॉक्टर बाबासाहेबाचं आंबेडकरांचं नाव मिळावं अशी आम्ही या ठिकाणी आझाद समाज पार्टी आणि सर्व संयुक्त आंबेडकरी चळवळीत काम करणारे अमरावती शहरातले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीनं या सरकारला मागणी करत आहोत. आमचं मागणी ही पूर्ण झाली नाही, हेच आंदोलन भारतात संपूर्ण भारतात त्यावर राज्यभरात हे रस्त्यावर पेटेल अशी या ठिकाणी आम्ही चेतावणी देतो या सरकारला. जय भीम, जय भारत, जय संविधान. हातात फलकं घेऊन कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. संसद भवनाला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या संघटनांनी दिला आहे.